प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाइट्स, आज ऐकूया भाग क्रमांक पंचवीस अबुल हसनाची आई त्याला भेटण्याकरिता दररोज दवाखान्यात येई व आपल्या लेखाची ती अवस्था पाहताना तिच्या डोळ्यांना पाणी येई तो नित्य अधिकच वाळत चालला रोजच्या मारामुळे त्याचे सर्वांग काळे निळे दिसू लागले व त्याच्या अंगावर वळ उठून ते इतके ठणकत की त्याला बिछाण्यावर इकडून तिकडे वळता येईनासे झाले त्याशी चार सुखाचे शब्द बोलून त्याचे दुःख हलके करण्यास व अजून त्याची भ्रांती तशीच आहे किंवा काय हे पाहण्यास त्याची आई त्याजवळ राहिली असती पण करते काय तिने कालिफा विषयी शब्द काढला रे काढला की तो तिजवर असा चावताळे की तिला तेथून दुःख करीत घरी परत येणे पडे असे चालत असता कित्येक दिवसांनी कालिफाचा पोशाख घालून आपण त्याचा अंमल चालविला आपली आज्ञा सर्व लोकांनी शिरसामान्य केली इत्यादी गोष्टींचे स्मरण अबुल हसनाच्या मनातून बुजत चालले मग तो केव्हा आपणाशीच म्हणे अरे जर मी खरोखरीच कालिफ होतो असे म्हणावे तर माझ्या स्वतःच्या पोशाखानिशी मी घरी कसा आलो माझ्याबरोबर तेथले खोजे व दासी का नाही आल्या माझा मुख्य वजीर जाफर व दुसरे सर्व आमिर व सरदार जे माझ्या पाया पडत होते त्या सर्वांनी मला कसे सोडले खरोखर जर ते माझे आज्ञांकित असते तर इतका वेळ मला या दुःखाच्या ठिकाणी ते राहूच देते ना खचित हे सारे स्वप्नच समजले पाहिजे दुसरा मार्ग नाही हे खरे की मी त्या इमामास व चार म्हातार यांना शिक्षा देवविली विली व तसेच जाफर वजीरास माझ्या आईकडे हजार मोहरा पोचवावयास मीच हुकूम दिला व हुकुमाप्रमाणे कामीही बजावली गेली या सर्व गोष्टी मला खऱ्याशा वाटतात खऱ्या पण अशा प्रकारच्याच हजारो दुसऱ्याही गोष्टी आहेत की ज्या मला समजत नाहीत व कधी समजणारही नाहीत तेव्हा आता आपण सर्वज्ञ ईश्वरावरच भरवसा ठेवून राहावे एवढीच गोष्ट खरी एके दिवशी असे झाले की अबुल हसन याप्रमाणे विचार करीत आहे तो त्याची आई त्याजकडे आली इतके दिवस त्या दवाखान्यात काढल्यामुळे त्याची पूर्वीची कळा पालटून त्याच्या अंगावर अगदी वाईट कळा दिसू लागली ती पाहून त्या बिचाऱ्या आईच फार रडे आले मग रडतच ती त्याच्याशी नेहमीप्रमाणे बोलू लागली व आज तोही नित्याप्रमाणे जळफळ न करता तिच्याशी सौम्यपणे बोलू लागला ते पाहून तिला फार बरे वाटले मग ती म्हणाली मुला आता तुला कसे वाटते अजून तरी त्या द्वाड कल्पना तुझ्या डोक्यातून गेल्या की नाहीत कोणी मेल्या भूता खेताने तुझ्या मनात त्या भरवल्या असतील कोण जाणे हे ऐकून अबुल हसन मोठ्या शांत वृत्तीने म्हणाला आई तू म्हणतेस तेच खरे मी आपली चूक पदरात घेतली तसाच माझ्या हातून जो घोर अन्याय घडला त्याची तूही मला क्षमा केली पाहिजेस त्याचा मला आता फार तिटकारा येतो तसेच मी आपल्या शेजाऱ्यांना दुर्भाषणे बोललो त्याबद्दलही त्यांची माफी मला मागणे आहे हा सर्व अनर्थ माझ्या स्वप्नाने झाला आणि ते स्वप्न इतके खरे भासण्यासारखे होते की ते दुसऱ्या कोणास जरी पडते तरी त्याच्याकडूनही त्याने मजप्रमाणेच वाईट गोष्टी करविल्या असत्या फार तर काय पण या क्षणीही मला त्याविषयी इतका संदेह आहे की ते सर्व मी खरेच पाहिलेसे मला वाटते पण ते वास्तविक काही असो मी त्याला स्वप्नाहून भिन्न कधी मानणार नाही आता मला खास समजते तो की मी कालिफ नव्हे तर तुझा मुलगा अबुल हसनच आहे तो माझ्या तोंडास काळोखी आणणारा आणि शर्मेचा दिवस मी कधीही विसरणार नाही आई इतप्पर मी तुझा नेहमी सन्मान राखीन आणि तुला दुःख होईल असे काही करणार नाही पहिला भ्रमिष्टपणा सोडून देऊन अशा रीतीने अबुल हसनास बोलताना ऐकून आई त्याच्या आईच्या डोळ्यात पूर्वी जे दुःखाश्रू आले होते तेच आता आनंदाश्रू झाले मग तिचे अंतःकरण आनंदाने सदगदित होऊन ती आपल्या मुलास म्हणाली मुला तू आज चांगला शुद्धीवर बोललास यामुळे जो मला आनंद झाला आहे तो काय सांगू पण तुला एक गोष्ट सांगावयाची आहे ती कदाचित तुझ्या लक्षात आली नसेल त्या दिवशी रात्री तू ज्या पाहुण्यास जेवावयास बोलाविले होतेस त्याने सकाळी जाताना सांगितल्याप्रमाणे दार ओढून घेतले नाही आणि याचमुळे मला वाटते कोणाभूता खेताला आत यावयास सापडले आणि त्याने तुला असे चमत्कारिक स्वप्न पाडून तुला छळले म्हणून मुला माझे आता एवढेच सांगणे आहे की तुला या अनर्थातून ईश्वराने सोडविले यास्तव तू त्याचे आभार मान आणि सैतानाच्या फासापासून आपणास दूर राखण्याविषयी देवाची प्रार्थना कर अबुल हसनाने उत्तर केले आई तू या सर्व अनर्थाचे मूळ चांगले जाणलेस व्यापाऱ्याला ज्या रात्री मी बोलावले होते त्यात रात्री मला असले विलक्षण स्वप्न पडले मी त्या व्यापाऱ्याला जाताना दार लाव म्हणून सांगितले होते पण आता मी खचित जाणतो की ते त्याने केलेच नाही मलाही असाच तर्क होतो की दार उघडे राहिल्यामुळे कोणी पिशाच्याने आत शिरून मला असे वेड लाविले बरे ते असू दे पण आता तर मी चांगल्या शुद्धीवर आलो ना आता मला कसे तरी करून येथून काढण्याची तजवीज कर मग अबुल हसनाची आई लागलीच दवाखान्याच्या अधिकाऱ्याकडे गेली आणि माझा मुलगा आता चांगला बरा झाला आता यास येथून सोडा म्हणून त्यास तिने विनंती केली तेव्हा त्या अधिकाऱ्याने येऊन अबुल हसनास काही सवाल केले आणि त्यावरून आता त्याचे वेड गेले असे पाहून त्याने त्यास मोकळे केले अबुल हसन आपल्या घरी आल्यावर कित्येक दिवस दारा बाहेर पडला नाही त्याचे शरीर फार क्षीण झाले होते यासाठी काही दिवस त्यांनी पौष्टिक उपचार चालविले असे होता होता जेव्हा तो पुन्हा पहिल्यासारखा झाला तेव्हा त्यास घरी सदा सर्वदा एकटेच राहण्याचा त्रास येऊ लागला म्हणून त्याने पुन्हा पूर्ववत क्रम आरंभिला आणि दररोज तो सकाळी रात्रीच्या पाहुणचाराच्या तयारीस लागू लागला हा पूर्वीचा क्रम अबुल हसनाने पुन्हा ज्या दिवसापासून सुरू केला तोच नव्या महिन्याचा दिवस होता आणि याच दिवशी कालिफ हरून अल रशीद व्यापाऱ्याचा वगैरे वेश घेऊन बाहेर जाऊन परत बगदाद शहरात येत असे व आपण नेमलेले अंमलदार व रयत यथान्याय चालतात की नाही हे पाहि अबुल हसन पूर्वीप्रमाणे शहरच्या पुलावर येऊन बसला तो काही वेळाने मोसल शहरच्या व्यापाऱ्याचा वेश घेतलेला कालिफ व त्याच्याबरोबर पूर्वीचा तोच दास अशा दोघांस आपणाकडे येताना त्याने दुरून पाहिले त्या दोघांस पाहताच अबुल हसनाच्या अंगाचा थरकाप झाला तो आपणाशी म्हणाला हा द्वाड मनुष्य व्यापाऱ्यासारखा मला दिसला म्हणून मी ते दिवशी यास आपल्या घरी नेले पण हा व्यापारी नव्हे खचित कोणी दुष्ट चेटक्या आहे याने माझे दार जाताना मोकळी ठेवून माझ्या घरात भुते घातली व मला इतकी दुःखे भोगावयास लावली खचित तोच हा दुष्ट येतो आहे ईश्वरा आता तूच मला सांभाळ रे बाबा असे म्हणून अबुल हसन त्याची दृष्टी चुकविण्याकरिता लागलाच पाठमोरा वळला आणि पुलाच्या कठड्यावर हात टेकून नदीकडे पाहत उभा राहिला अबुल हसनाची कालिफाच्या वाड्यात जी गंमत उडाली तेवढीच पाहून कालिफाच पुरे वाटले नव्हते त्यास घरी नेल्यावर दुसरे दिवशी जो वृत्तांत झाला त्याचा सर्व त्याने शोध ठेविला होता जी जी गोष्ट त्याच विषयी तो ऐके तिची तिची त्यास अधिकच बहार वाटे फार काय पण अबुल हसनास वेडा ठरवून त्याला वेड्याच्या दवाखान्यात नेले व तेथे वेड घालविण्याकरता त्यास दररोज फटके देतात हा वृत्तांत समजल्यावरही कालिफास फारसे वाईट न वाटता विशेष गंमतच वाटली हा कालिफ उदार मनाचा होता व कोणाचे वाईट करणे त्यास आवडत नसे अबुल हसनाचा गमती स्वभाव पाहून त्यास वाटले की यास पुन्हा आपल्या वाड्यात नेल्यास आणखी बहार होईल खेरीज कालिफास हाही धाक पडला होता की एक दिवस राजसत्ता भोगून दुसऱ्या दिवसापासून तो आपल्या नित्यक्रमात सुरळीतपणे लागेल की नाही कोण जाणे यास्तव कालिफाने असा बेत केला की आज मोसल शहरच्या व्यापाऱ्याचा वेश घेऊन पूर्वीप्रमाणे त्याची गाठ घ्यावी व पुन्हा त्याच पूर्वीप्रमाणे आपल्या वाड्यात न्यावे त्याची व अबुल हसनाची दृष्टादृष्ट एकाच वेळी झाली व अबुल हसनाने वळून नदीकडे तोंड केले त्यावरून त्याने ताडले की हा आपणावर रागावला आहे व याच्या मनात आपणास टाळावे असे आहे मग अबुल हसन पुलाच्या ज्या बाजूस उभा होता त्याच बाजूने तो मुद्दाम चालावयाला लागला मग त्याच्या अगदी जवळ गेल्यावर वाकून त्याच्या तोंडाकडे पाहून कालिफ म्हणाला हे तुम्हीच का हो अबुल हसन जी माझ्या मनात तुम्हास एकदा भेटावयाचे होतेच अबुल हसनाने कालिफाकडे न पाहता साफ उत्तर केले नको तुझा सलाम नको आणि तुझे भेटणेही नको आपल्या रस्त्याने चालता हो कसा कालिफ म्हणाला काय तुम्ही मला ओळखत सुद्धा नाही अहो गेल्या महिन्याच्या याच दिवशी आपल्या घरी आपण माझे जे आदरातिथ्य केले व आपण दोघांनी मौजे जी दिवसाची रात्र घालविली ती तुम्हाला आठवत नाही का अबुल हसनाने पूर्वीप्रमाणेच रागावून उत्तर दिले मला काही एक आठवत नाही व तुम्ही कशाविषयी बोलता हेही मी जाणत नाही तुम्हाला पुन्हा सांगतो आपल्या वाटेने जा या उद्धटपणाच्या उत्तराचा कालिफास मुळीच राग आला नाही अबुल हसनाचा जो नियम की एकदा ज्या मनुष्यात पाहुणचार दिला त्याशी पुढे बोलणे चालणे बिलकुल ठेवावयाचे नाही तो त्याला ठाऊक होता पण तो नियम विसरल्याचे त्याने बरे ढोंग केले तो म्हणाला अ तुमची आणि माझी भेट झाल्याला नुकताच एकच महिना झाला इतक्या वेळा तुम्ही मला विसरला असाल असे काही मला वाटत नाही खचित तुम्हावर काहीतरी संकट येऊन तुमचा जीव त्रासला असावा म्हणूनच तुम्ही माझा कंटाळा करीता पण हे तुम्हाला योग्य नव्हे पहा तुम्ही मोठ्या आदराने जे माझे आतिथ्य केले त्याचबद्दल तुमचे मोठे उपकार मानून मी तुम्हाला दुवा दिला व तुमच्या मनात जी एक मोठी गोष्ट करावयाची होती ती विषयी तुमच्याकरिता उद्योग करण्याचे कामही मी पत्करीत होतो व अजूनही तुमची इच्छा असल्यास पत्करतो तर मजशी तुम्ही नीट का बोलत नाही अबुल हसन म्हणाला तुमची कालिफापाशी किती पत असेल ती असो ती काही मला ठाऊक नाही व तुमच्या पतीने आपले कार्य साधून घेण्याची ही माझी इच्छा नाही पण एवढेच मला समजते की तुम्ही मला जो दुवा दिला त्याने इतके मात्र झाले की मला वेळ लागले दुसरे काही झाले नाही तर तुम्हास आणखी एक वेळ सांगतो कृपा करून आपली वाट धरा मला आणखी त्रास देऊ नका अबुल हसनाने इतका झिटकारला असताही कालिफ काही निघून गेला नाही तो म्हणाला आहो अबुल हसनजी मला असा तोडून टाकू नका आज तुमची आमची सहज सुदैवाने पुन्हा गाठ पडली तर मागच्या खेपेप्रमाणेच या वेळेसही आपण मला पाहुचार दिला पाहिजे व आपणाबरोबर भोजन करण्याचा मान आजही मला मिळाला पाहिजे अबुल हसनाने उत्तर केले अहो एवढ्याकरिता तर आज मी सावधगिरी राखतोय मी काय इतका वेडा आहे का की ज्या मनुष्याने मला एकदा अनर्थ जालात गुंतविले त्याची पुन्हा मी संगत करीन तुम्हाला ही म्हण चांगलीच ठाऊक आहे की ज्याचे त्याने आपले ढोलके घेऊन कुछ करावे तीच म्हण आता तुम्ही आपणाकडे लावा म्हणजे झाले तेच तेच मी तुम्हाला शंभरदा कशाला बोलून दाखवू ईश्वर तुम्हाला सन्मार्ग दाखव तुमच्यामुळे मला पुष्कळ इजा सोसावी लागली आता आणखी सोसण्याची माझी इच्छा नाही कालिफ पुन्हा अबुल हसनास आलिंगन करून म्हणतो अहो अबुल हसनजी तुम्ही मजशी इतक्या निष्ठुरतेने वागाल असे मला वाटले नव्हते मी तुम्हाला हात जोडून विनवितो की अशी कठोर भाषणे मजशी बोलू नका मी तुमचा खरा मित्र आहे असे मनात वागवा मी तुमचे वाईट कधीही चिंतले नाही हितच चिंतले व अजूनही जर माझ्या हातून काही इजा घडली असेल तर ती बद्दल तुमचे काही काम माझ्या हातून होत असल्यास मी ते करण्यास अगदी तयार आहे तर तुम्हावर कोणते संकट येऊन गुदरले ते मला कृपा करून सांगावे कालिफाची विनवणी ऐकून अबुल हसनाने आपला आग्रह सोडला व त्यास आपल्या जवळ जागा देऊन तो म्हणाला ज्या अर्थी तुम्ही माझा वृत्तांत ऐकण्यास इतके उत्सुक झाला आहात व मी सांगतो ते तुम्हाला खरेसे वाटतच नाही त्या अर्थी झालेला मजकूर सगळा तुम्हाला सांगितलाच पाहिजे तो ऐकून घेतल्यावर मी तुम्हावर जो इतका तळतळतो आहे ते वाजवी आहे की नाही हे तुम्हाला कळेलच कालिफ अबुल हसना शेजारी बसला आणि त्याने कालिफाच्या वाड्यात जागे झाल्यापासून तो आपल्या खोलीत जागा होईपर्यंत झालेला सर्व मजकूर त्याला सांगितला हे सर्व त्याने स्वप्नात झाल्याप्रमाणे सांगितले आणि सांगताना लहान सहान गोष्टीही न वगळता सर्व गोष्टी इत्यंभूत झाल्या तशा सांगितल्या त्या सर्व कालिफास माहीतच होत्या म्हणून त्याला फारच मौज वाटली मग स्वप्नामुळे आपण कालिफ असण्याची जी भ्रांती अबुल हसनाच्या मनावर राहिली तिचे त्याने खूप वर्णन करून सांगितले तो म्हणाला या द्वाड कल्पनेने माझ्याकडून विलक्षण अनर्थ करविले तेव्हा शेवटी माझ्या शेजाऱ्यांनी मला वेड्या मनुष्याप्रमाणे बांधवून दवाखान्यात पाठविले तिथल्या अधिकाऱ्याने निर्दयपणे माझे इतके हाल केले की त्यांचे स्मरण होताच माझ्या अंगावर काटा उभा राहतो बरे पण इतक्या माझ्या विपत्तीस कारणीभूत तरी कोण ते तुम्हास सांगितल्यास मोठा अचंबा वाटेल अहो हा सर्व अनर्थ तुमच्या पायी मला भोगावा लागला कसा म्हणून विचाराल तर सांगतो ऐका त्या रात्री निजायाच्या वेळी मी तुम्हास काय सांगितले की जाताना एवढे दार लावून घ्या पण ते तुम्ही न करता दार तसेच मोकळे टाकलेत तेव्हा सहजच सैतानाचा आत रिघाव झाला त्याने मला असले स्वप्न पाडिले व ते त्यावेळी जरी मला मोठे मजेचे वाटले तरी वास्तविक पाहता त्याच्यामुळेच इतकी दुःखे मजवर कोसळली या सर्वांचे कारण पाहू जाता एक तुमची हयगय होय की तिच्यामुळे एक तर मी चांडाळाने आपल्या बिचाऱ्या आईस मरे मरे तो गुरासारखे बडविले आणि दुसरे त्या बिचारीचा प्राण घेऊन मातृहत्येचे घोर पातक की हो शिरी घेण्यास प्रवृत्त होणार होतो आणि तिचा अपराध तरी कोणता तर हाच की ती मला मुलगा म्हणे व मी जो आग्रह धरिला होता की मी कालिफ आहे त्यास ती होय ना खरोखर त्या गोष्टीची आता मला फार शरम वाटते याचप्रमाणे तुमच्या दार न लावण्याच्या हाईगईमुळे दुसरीही एक वाईट गोष्ट मजकडून घडली जेव्हा माझी आई मोठ्याने ओरडू लागली तेव्हा माझे शेजारी तिच्याकडे धावून आले तेव्हा मी रागाने अगदी वेडा होऊन तिला झोडपीत आहे असे पाहून ते माझ्या आड आले व त्या आवेशात मी त्यांच्याशी हाणमार केली जर तुम्ही जाताना दार लावता तर हे इतके प्रकार का होते माझे शेजारी मला वेडा समजून हातपाय बांधून दवाखान्यात का पाठविते व त्या यमसदनी कैद भोगून मला दररोज चांबड्याचा मार का मिळता अबुल हसनाने या सर्व दुःखाच्या गोष्टी मोठ्या आवेशात सांगितल्या खरे काय झाले ते कालिफास मात्र माहीत होते अबुल हसनात झालेला सर्व वृत्तांत स्वप्नरूप वाटतो आहे हे पाहून आपली युक्ती चांगली साधली म्हणून त्यास मोठा आनंद झाला तरी आपली इत्यंभूत हकीकत अबुल हसनाने इतक्या साधे भोळेपणाने सांगितली ती ऐकून कालिफास मोठे हसे आले अबुल हसनास असे वाटले की आपली हकीकत ऐकून यास आपली करुणा येईल पण तसे न होता जेव्हा तो वेश घेतलेला मोसलचा व्यापारी मोठ्याने हसू लागला तेव्हा त्याचा अबुल हसनास फार राग आला मग तो त्यास रागावून म्हणतो काय हो माझ्या तोंडावर एवढ्याने खदखदा हसून तुम्ही माझी थट्टा करता काय की मी एवढा वेळ बोललो ती सर्व तुम्हास मस्करी वाटली मी इतके तुम्हास सांगितल्यावरही आणखी तुम्हास प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे होय तर पहा हे सांगा मी थट्टेत बोलतो की कसे ते इतके म्हणून त्याने पुढे वाकून आपली छाती आणि खांदे उघडे केले व त्यावर उठलेले चांबड्याचे वळ आणि जखमा कालिफास दाखविल्या त्या पाहताच कालिफाचे अंतःकरण चर्र झाले त्याच बिचाऱ्या अबुल हसनाची दया आली व आपण थट्टा येथवर नेली म्हणून त्यास फार वाईट वाटले त्याचे हसणे अगदी लागलीच बंद होऊन त्याने अबुल हसनास मोठ्या प्रेमभावाने मिठी मारली आणि तो त्यास म्हणाला अबुल हसनजी उठा आता चला तुमच्या घराकडे जाऊ आज रात्री तुम्हा बरोबर चंगळ करावीशी माझ्या मनात आहे उद्या ईश्वराच्या मनात असल्यास सर्व गोष्टी बऱ्या होतील कालिफाची सलगीची गोडगोड भाषणे अबुल हसनास फार आवडली त्याच्याने त्याचे मन काही मोडवेना म्हणून स्वतः घेतलेली जी शपथ की एकाच मनुष्यास दोनदा पाहुणचार चार कधीही करावयाचा नाही तो आता मोडण्याचा निश्चय अबुल हसनाने केला तो म्हणाला मी तुमच्या बोलण्यास रुकार देतो पण तो ह्या अटीवर देतो की तुम्ही जाताना दार लावून घ्यावे म्हणजे पिशाचच्या आत शिरून मला भलती भलतीत स्वप्ने पाडणार नाही कालिफाने ती गोष्ट मान्य केली मग दोघेही शहराकडे निघाले तेव्हा कालिफ आपणच बोलणे काढून अबुल हसनास म्हणतो तुम्ही मजवर खुशाल भरोसा ठेवा मी तुम्हा शपथपूर्वक सांगतो की मी आपल्या वचनात यत्किंचितही अंतर करणार नाही आता तर मजवर विश्वास ठेवण्यास तुम्हाला हरकत नाही ना तुमचे कल्याण असावे अशी माझी देवापाशी प्रार्थना आहे या माझ्या बोलण्याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल हे कालिफाचे भाषण ऐकताच अबुल हसन चालत असता मध्येच एकाएकी थांबला आणि कालिफास म्हणाला ह्या बोलण्याची मला मुळीच गरज नाही तुम्ही जो पाहुणचार मागता तो मी तुम्हाला मोठ्या आनंदाने देतो पण हे तुमचे आशीर्वाद मला नकोत त्यांनीच मला इतक्या जेरी सांडले हे अबुल हसनाचे बोलणे ऐकून कालिफास मनात फार हसू आले तो म्हणाला बरे तसे का होईना नाही तुम्हास मी आणखी आशीर्वाद देत अबुल हसन म्हणाला हां आता ठीक बोललात एवढ्याने मला फार संतोष झाला मला तुमचे आणखी काही नको तुम्ही आपल्या वचनाप्रमाणे वागला म्हणजे मीही तुमचे सर्व यथास्थित करीन अशा रीतीने बोलत चालत ते दोघे व कालिफाचा दास सहज अबुल हसनाच्या घराजवळ आले ते आत गेले तो दिवस मावळू लागला होता मग अबुल हसनाने आपल्या आईस हाक मारून दिवा आणावयास सांगितले व कालिफास माच्यावर बसवून नंतर तो आपणही त्याजवळ बसला थोडक्यात वेळात ताटे वाढून पुढे आली मग दोघांनीही यथेच्छ भोजन केले भोजन संपल्यावर अबुल हसनाच्या आईने येऊन ताटे उचलली आणि दोघांपुढे फळफळावळ ठेवून ती निघून गेली ती पुन्हा आली नाही नंतर अबुल हसनाने लग्न करावे याविषयी दोघांचे बोलणे पुष्कळ वेळ चालले मग चांगली स्त्री असल्यास मी खास लग्न करीन असे अबुल हसनापासून वचन घेतल्यावर कालिफ म्हणाला ही गोष्ट मजकडे लागली तुमच्या मनास येईल अशी सुंदर आणि सुशील स्त्री मी तुम्हास आणून देतो आणि शिवाय तुम्हास खर्च किंवा खटपटही करणे न लगे असे म्हणून कालिफाने एक प्याला मद्याने भरला आणि त्यात पूर्वीची ती भुकटी टाकली मग तो अबुल हसनास देऊन म्हणाला हा प्याला घ्या अबुल हसनाने किंचित हसून तो प्याला घेतला आणि म्हटले बरे तुम्ही म्हणता तसेच का होईना तुम्हासारख्या भल्या पाहुण्याचा माझ्याने एवढ्याशा गोष्टी करता अनादर काही करवत नाही तर तुम्ही मला जी स्त्री देणार तिच्या नावाने हा मी प्याला पितो पहा तरी पण वास्तविक पाहता सांप्रतच्या माझ्या स्थितीत माझा संतोष आहे मला आणखी कशाचीही आशा नाही तो प्याला अबुल हसनाने पिताच त्याला पूर्वीप्रमाणे एकदम गाढ झोप लागली आणि मग कालिफाने लागलीच त्यास आपल्या दासाकडून आपल्या वाड्यात नेवविले कालिफाचा बेत असा होता की अबुल हसनाचे लग्न करून देऊन त्यास आपणाजवळच ठेवावे म्हणून त्याने जाताना त्याच्या घराचे दार पूर्वीप्रमाणे उघडे न टाकता लावून घेतले वाड्यात येताच कालिफाने अबुल हसनास चौथ्या महालात एका पलंगावर नेऊन ठेवण्यास सांगितले पहिल्या वेळेस याच महालात असता त्यास नेऊन घरी पोहोचविले होते मग पहिल्याप्रमाणेच अबुल हसनाच्या अंगावर कालिफाचा पोशाख चढविला मग पूर्वीच्या खेपेस त्या महालात जे खोजे ज्या दासी वगैरे होत्या त्या सर्वांस दुसरे दिवशी सकाळी तेथे हजर असण्यास सांगून ज्याने त्याने आपापले काम बिनचूक करावे म्हणून कालिफाने हुकूम दिला मग मशरूराज आपणास सकाळी लवकर उठवावयास सांगून कालिफ निजावयास गेला मशरूराने नेमलेल्या वेळी येऊन कालिफास जागे केले मग पोशाख चढवून अबुल हसनास ज्या महालात निजविले होते त्यात तो गेला तेथे खोजे वगैरे सर्व त्याची वाट पाहत बसले होते मग त्यास आपल्या मनातील हेतू थोडक्यात सांगून कालिफ आपल्या खोलीत निघून गेला त्या खोलीच्या दारात जाळी लाविली होती तिथून कालिफास त्या महालात जे काय चाले ते सर्व दिसे नंतर अबुल हसनाने डोळे उघडले आणि पाहतो तो पहिल्याच दासी आणि पहिलेच खोजे त्याच्या पुन्हा दृष्टीस पडले आणि त्याचप्रमाणे पहिल्या स्वप्नात पाहिला होता तोच महाल तेच दिवे तेच सामान आणि तीच नक्षी त्याने पुन्हा पाहिली मग अबुल हसन रागाने बोटे चावून मोठ्याने ओरडून म्हणाला देवा रे देवा आला ना तो पुन्हा तोच दुष्ट भास आणि तेच द्वाड स्वप्न आता माझ्या कपाळाचा तो दवाखाना ते चांबड्याचे फटके आणि तो लोखंडी पिंजरा खास चुकत नाही ईश्वरा मी दिन तुला शरण आलो मजवर कृपा कर काल ज्यास मी घरी बोलावले तो मोठा दुष्ट लुच्चा मनुष्य मला या भ्रमात घालून तो माझे पुन्हा हाल करणार काय हो त्या घातक्या मानभावाने मजजवळ शपथ देखील वाहिली की जाताना दार लावीन म्हणून पण तो कशाला लावीन आता सैतान मला पछाडून हे कालिफाचे दुष्ट स्वप्न पाडीत आणि नाना प्रकारचे भास माझ्या डोळ्यांपुढे दाखवीत आहे हे सैताना तुझ्या डोक्यावर डोंगरचे डोंगर ईश्वर कोसळून देव असे म्हणून अबुल हसनाने डोळे मिटले त्याचे मन अगदी गोंधळून जाऊन तो बिचारा चिंताक्रांत होऊन पुष्कळ वेळ तसाच विचारात राहिला मग क्षणभराने डोळे उघडून त्याने सभोवतालचे सर्व पदार्थ पाहिले ते पाहून त्याचे आश्चर्य अम्मळ कमी होऊन त्यास मौज वाटली मग थोडेसे हसून तो म्हणाला जगदीश्वरा तुझ्याशिवाय मला कोणी राहता नाही तू मला या सैतानाच्या भ्रांतीपासून राख मग पुन्हा डोळे मिटून तो म्हणतो हो बरी युक्ती सुचली हा सैतान निघून जाईपर्यंत आपले निजावेच म्हणजे बरे मग तो जाईपर्यंत दुपार का होईना याप्रमाणे अबुल हसनाने आपल्यापाशी बेत केला खरा पण त्याचा बेत त्या स्त्रियांनी काही चालू दिला नाही मग त्या सगळ्याजणी त्याच्या त्या दासी पुन्हा अबुल हसनास म्हणू लागल्या राजा राज। दासी आपणापाशी विनंती करतायत की दिवस उगवला तर महाराजांनी आता उठावे हे भाषण ऐकून अबुल हसन चोहोकडे पाहू लागला तेव्हा आपण पूर्वी ज्या महालात होतो तोच हा महाल असे पाहून त्यास वाटले की आपणावर कोणी जादू तर केली नसेल ना तरी त्याच्या मनाची खात्री होती की पूर्वी जसे मला स्वप्न पडले तसेच हेही आहे पण पूर्वीप्रमाणे आता ही दुःख भोगण्याची पाळी येईल की काय कोण जाणे असा त्यास फार धाक होता मग जसा एखादा मनुष्य भांबावलेला असतो त्याप्रमाणे अबुल हसनाची अवस्था झाली त्याने आपले हात व डोळे वर केले तो मोठ्या दिनस्वराने म्हणाला देवा मजवर दया कर रे तुझं शिवाय मला आता कोणी नाही खचित माझी खोली उघडी राहिल्याने पिशाच्या आत शिरले आणि ते मला या सगळ्या भूतचेष्टा दाखवीत आहे हे अबुल हसनाचे बोलणे ऐकून कालिफास पराकाष्ठेचे हसे आले ते त्याने मोठ्या प्रयत्नाने आवरले याप्रमाणे अबुल हसन मोठ्या भ्रमात पडला असता त्याने जवळच्या एका राजदरबारी मनुष्यास आपल्याकडे बोलावले आणि त्यास म्हणतो ह्या माझ्या कानाचे टोप किंचित चाव बरं म्हणजे मी झोपेत आहे किंवा जागा हे मला समजेल झालेल्या हुकुमाप्रमाणे त्या मनुष्याने अबुल हसनाच्या कानाचा चावा घेतला पण तो इतका कडकडून घेतला की त्याने अबुल हसनास ओरडावयासच लावले तो लागली सर्व वाद्यांचा एकदम गजर सुरू झाला आणि त्या दासी आणि तेथले दरबारी लोक हेही अबुल हसनाभोवती मोठ्या स्वराने गाऊन नाचू लागले हे सर्व पाहून तर अबुल हसन आपले भान विसरून जाऊन अगदी भ्रमिष्ठासारखा झाला व अशा नाना तऱ्हेच्या चेष्टा करू लागला की कालिफास लपून राहणे नको असे झाले अबुल हसनास एकाएकी आलेली लहर पाहून त्यास इतके हसे आले की तो हसता हसता मागच्या मागे पडला आणि त्याचे हसणे सर्व वाद्यांच्या गजरांच्या वर ऐकू आले हसे आटपे नासे होऊन त्याच्या योगाने त्याचा दम कोंडण्याचा सुद्धा भेद झाला होता शेवटी त्याने उठून जाळी उघडली आणि मोठ्याने हसवून मला मारावयाचे आहे होय असे तो बोलला कालिफाचा शब्द ऐकताच सगळे स्तब्ध राहिले आणि वाद्य बंद झाली अबुल हसनही उगाच राहिला आणि शब्द जिकडून ऐकू आला तिकडे पाहू लागला तो आपण ज्या मोसलचा व्यापारी समजत होतो तोच हा कालिफ आपणाकडे येत आहे असे त्याने पाहिले तरी तो चपाला नाही त्यास आता खास समजून आले की आपण चांगले जागे आहो व पाहतो हे खरे आहे मग कालिफ आपणास थट्टेने विचारित आहे असे जाणून त्यानेही थट्टेचेच उत्तर केले तो कालिफास मोठ्या सलगीने म्हणाला आपणच नाते मोसलचे व्यापारी आणि मलाच का म्हणता हो हसवून हसवून मारतोस का म्हणून वा ठीक महाराज आपल्या पायी तर मला इतकी विपत्ती भोगावी लागली तुम्ही मजकडून माझ्या आईस तर इजा देवलीत दवाखान्यात कोंडवून मला फटके तर मारवलेत आमच्या गल्लीतल्या मशिदीच्या इमामास व दुसऱ्या चार म्हाताऱ्यास दंड तर भोगवलात खचित त्या सर्व गोष्टीस कारणीभूत तुम्हीच त्यात माझा काही एक संबंध नाही आणि इतके करून सवरून मीच तुम्हाला मारतो शाब्बास कालिफ हसता हसताच त्यास उत्तर करतो अहो अबुल हसन जी तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे तर मी आता एवढे करणार की तुमास जी इतकी इजा मी भोगावयास लावली ती बद्दल तुम्ही मागाल ती वस्तू तुम्हाला अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनल वरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओ खाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद